नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत नवरात्रमध्ये घटस्थापनेविषयी काही माहिती. नवरात्रीत घटस्थापनेचा घट कलश उभारणे हे अत्यंत शुभ मानले जाते. घटाच्या सभोवती ज्वारी, गहू किंवा हरभरा लावून त्याला घट दाट, हिरवे आणि ताजेतवाने उगवणे हे समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक मानले जाते. घट चांगला आणि हिरवगार उगवण्यासाठी काही खास टिप्स आहेत ज्या अनेक लोकांना माहीत नसतील. या टिप्स वापरल्यास घट दाट, हिरवे आणि अशक्त उगवतात. चला तर मग जाणून घेऊयात घट चांगला उगवण्यासाठी काही खास टिप्स. तर आपली पहिली टीप आहे, घटाच्या सभोवती पेरण्यासाठी ज्वारी, गहू किंवा हरभरा यापैकी कोणतेही बियाणे वापरले जाते. परंतु बियाण्यांची निवड करताना ती ताजी तवानी आणि दर्जेदार असावी. जर बियाणे जुने किंवा खराब असतील तर त्याचं उगवणं योग्य प्रकारे होणार नाही. त्यामध्ये टीप आहे, बियाणांना वापरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे, यामुळे त्यांना चांगला अंकुर मिळतो. दुसरी टीप आहे, घटस्थापनेसाठी माती निवडताना ती योग्य असावी. बियाण्यांच्या चांगल्या अंकुरण्यासाठी माती सेंद्रिय आणि उपजाऊ असावी. बागेतील साधी माती घेण्याऐवजी कॉम्पोस्ट मिक्स केलेली माती वापरावी, ज्यामुळे घट दाट आणि हिरवे उगवते. घटाच्या भोवतीची माती आधी सेंद्रिय असावी, म्हणजे त्यात हवा आणि पाण्याचा योग्य प्रवाह राहील. तिसरी टीप आहे, घटाची स्थापना केल्यानंतर त्याला उगवण्यासाठी योग्य जागा आवश्यक असते. घटाच्या सभोवती लावलेले रोप चांगलं उगवण्यासाठी सूर्यप्रकाश आणि सावली याचे संतुलन आवश्यक असते. घट नेहमी हवादार आणि अर्धवट सावलीच्या ठिकाणी ठेवावा, ज्यामुळे बियाणांना अंकुरण्यासाठी आवश्यक गरम आणि थंड वातावरण मिळेल. चौथी टीप आहे, घटाच्या सभोवती लावलेल्या बियाणांना नियमित पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे आहे. खूप जास्त किंवा खूप कमी पाणी दिल्यास बियाण्यांचे अंकुरण योग्य होत नाही. रोज थोडं थोडं पाणी द्या, पण पाण्याचा अतिरेक करू नका. माती थोडी ओलसर असावी, पण पाण्यात माती बुडून जाणार नाही याची काळजी घ्यावी. पाचवी टीप आहे, घटाच्या सभोवतीची माती रोज हलकेसे ढवळावी. यामुळे मातीतील हवा आणि पाण्याचा योग्य प्रवाह होईल आणि बियाण्यांना आवश्यक घटक मिळतील. माती खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्या, म्हणजेच रोप मोकळेपणाने उगवू शकतील. सहावी टीप आहे, घट उगवण्यासाठी नैसर्गिक खते वापरणे खूप उपयुक्त ठरतं. यामुळे बियाणांना योग्य पोषण मिळते आणि त्यांचं अंकुरण जोमाने होतं. नारळाच्या शेंड्यांचे कुटलेले तुकडे किंवा घरगुती सेंद्रिय खत घटांच्या मातीमध्ये मिसळू शकता, यामुळे बियाणांना आवश्यक पोषण मिळते. सातवी टीप आहे, घट चांगला उगवण्यासाठी योग्य तापमान खूप महत्त्वाचे आहे. खूप जास्त गर्मी किंवा खूप थंडी असेल तर घट चांगला उगवत नाही. घट उबदार ठिकाणी ठेवावा, पण त्याला थेट सूर्यप्रकाश मिळणार नाही याची काळजी घ्यावी. आपली शेवटची आठवी टीप आहे, घटस्थापनेच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असणे आवश्यक आहे. घरातील शांतता आणि शुद्धता घट चांगल्या प्रकारे उगवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. घटाजवळ दररोज उदबत्ती किंवा धूप लावावा, यामुळे वातावरण पवित्र आणि प्रसन्न राहील. टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.